नमस्कार, सीबीएस न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी तनिष्का गायकवाड आपल्या बरोबर। शेटफळी येते गदी माडगुळकर यांची 121वी जयंती साजरी। गजानन दिगंबर माडगुळकर हे मराठी भाषेतील अग्रणी साहित्यिक होते। गदिमांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 साली सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामधील शेटफळी या त्यांच्या आजोळी झाला। महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाणारे गदी माडगुळकर यांची 121वी जयंती त्यांच्या जन्मगावी म्हणजे शेटफळे या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि अल्पसंख्येने साजरी करण्यात आली। या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त शेटफळे गावचे ज्येष्ठ नागरिक श्री वामनराव गायकवाड गुरुजी यांच्या शुभ हस्ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर करून व सामाजिक अंतर ठेवून अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। शेटफळे या ठिकाणी सन 1993 पासून सलग 27 वर्षे 1 ऑक्टोबर रोजी सकाळपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। त्यामध्ये ग्रंथ दिंडी, कवी संमेलन, कथाकथन, पुस्तक प्रदर्शन व विविध साहित्यिक कार्यक्रमातून अण्णांची जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी केली जाते। परंतु या वर्षी प्रथमच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गदिमा पारावरील साहित्यिक मेळावा रद्द करण्यात आला। यावेळी गदिमा स्मारक समितीचे कार्याध्यक्ष प्राध्यापक चंद्रकांत गायकवाड, साहित्यिक प्राध्यापक संभाजीराव गायकवाड, चित्रपट अभिनेते विजय देवकर, किसन गायकवाड गुरुजी, दत्तात्रय कांबळे, नागेश गायकवाड, दत्तात्रय पाटील, लक्ष्मण सरगर, सुरेश मोकाशी आदी मान्यवर उपस्थित होते। धन्यवाद। पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी।